काय सांगाल, 25 तारखेपासून क्रिसमस येतो, त्याचप्रमाणे 31 हे नवीन वर्ष पण येते. कशी आपली तयारी आहे झोनथ्रीमध्ये? यामध्ये आम्ही मुख्यतः आता 25 तारखेला क्रिसमस आणि 31 डिसेंबरपर्यंतचा हा जे पूर्ण जो काही आठवडा आहे, या आठवड्यामध्ये पूर्ण कारवाई करण्यासाठीचा आराखडा तयार केलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने आम्ही शांतता कमिटीच्या मीटिंग्स घेतलेल्या आहेत आणि हॉटेल असोसिएशन यांच्याशी संपर्क केलेला आहे. हा 31 शांततेच्या मार्गाने कसा साजरा करता येईल याबाबत त्याच्या आणि कोरोनाचे रिस्ट्रिक्शन्स जे काही रेग्युलेशन्स आहेत त्याच्या मर्यादेमध्ये कसा साजरा करता येईल याबाबत आम्ही सविस्तर निर्देश दिलेले आहेत. प्रामुख्याने 31 डिसेंबरला आमच्या परिमंडळातील जवळजवळ 250 अधिकारी आणि 950 कर्मचारी हे सर्व रोडवर असतील. त्या दिवशी ऑल आऊट ऑपरेशन आमचं राबवलं जाईल. शहरामध्ये येणारे आणि शहरामधून बाहेर जाणारे मार्ग या प्रत्येक ठिकाणी नाकाबंदी लावली जाईल. नाकाबंदीच्या ठिकाणी ब्रेथ ॲनालायझर्स ठेवले जातील आणि ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस ह्या मोठ्या प्रमाणावर केल्या जातील. त्याचप्रमाणे जे हॉटेल्स आहेत, जे रिसॉर्ट्स आहेत, ज्या ठिकाणी पार्टीज ऑर्गनाईज केलेल्या आहेत, या ठिकाणी KDMCचे अधिकारी यांच्यासोबत एक पथक तयार करून कोरोनाच्या अनुषंगाने जे काही रेग्युलेशन्स आहेत त्या फॉलो होत्या की नाही याची तपासणी केली जाईल. या 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मुख्यतः मुलींची महिलांची छेडछाड होऊ नये याकरता प्रत्येक पोलीस स्टेशनला महिला अधिकारी आणि महिलांचं एक पथक तयार करण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने त्यांच्याकडून सर्व ठिकाणी चेकिंग केली जाईल. त्याचप्रमाणे स्मार्ट सिटी अंतर्गत KDMCने उभारलेले CCTV कॅमेरेज, आमचे पोलीस स्टेशनचे व्हिडिओ कॅमेरेज आणि काही ठिकाणी आवश्यकतेप्रमाणे ड्रोन्स याचा वापर करूनही या चालणाऱ्या पार्ट्या आणि जे काही सेलिब्रेशन आहे यावर लक्ष ठेवलं जाईल. धन्यवाद.